आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शिक्षक परिषद संघटनेचे राज्यसह कार्यवाह पुरुषोत्तम काळे, जिल्हा सल्लागार हिरालाल पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण बागल, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती चेतना चावडा, जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष सावंत, जिल्हा कार्यवाहक नितेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष आबा बच्चाव, प्रकाश बोरशे, दिनेश मोरे, दिनेश पाडवी, हरिचंद्र नाईक, जितेंद्र महाले, नितीन पाटील, मसूद जब्बार धोबी, दीपक सोनवणे, जगदीश पाटील, श्रीमती मीनल लोखंडे, सौ रीना सिंपी, श्रीमती विद्या बाविस्कर, श्रीमती लक्ष्मी देवरे, सौ वैशाली घुगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाच्या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष सांगडे यांच्या अध्यक्षतेखाली व उपशिक्षणाधिकारी डॉक्टर पठाण यांच्या उपस्थितीत संयुक्तपणे मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. एकूण 13 विषयांचा प्रश्न मार्गी लागण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले आहे, त्यामुळे हे आंदोलन तूर्त मागे घेण्यात आलं. प्रलंबित प्रश्न मर्यादित वेळेत पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नंदुरबार शाखा व पाठिंबा देणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने पुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे. केंद्रापासून तर राज्यापर्यंत आपल्या विचाराचं सरकार आहे, पण जिल्हा परिषदेला फार मोठं ग्रहण लागलेलं आहे आणि आपल्या वतीने बाजूला व्हावं या दृष्टिकोनातून आज गेल्या 3 वर्षापासून वंचित आहोत. जीवन वेतन जो आमच्या हक्काचा पगार आहे, राज्य शासन आम्हाला पगार देतं, नगरपालिकेसारखी परिस्थिती नाहीये की नगरपालिकेला पगार द्यावा लागतो. आज आमचा पगार राज्य शासन देतं, फक्त यांना बिल पाठवायची, मंजुरी घ्यायची, पण शिक्षणाधिकाऱ्याला वेळ नाही आणि शिक्षणाधिकाऱ्यांवर लक्ष नाही की शिक्षकांचे पगार झाले की नाही झाले. शिक्षणाधिकारी आज पळून गेले, उपशिक्षणाधिकारी पळून गेले, त्यांना धाक लागला आमचा. अरे एवढा धाक होता चार्ज घेण्यासाठी का पुढे पुढे करतात या जिल्हा परिषदेमध्ये? तर एकाचा चार्ज गेला तो दुसरा म्हणतो मला कसा चार्ज मिळेल, दुसऱ्याचा गेला तो तिसरा म्हणतो मला कसा चार्ज मिळेल. अरे हे सगळे लोक या कदम साहेबांना स्वतः डेप्युटी डायरेक्टरचे डोळे लागलेले, पण या गुरुजीचं पदोन्नतीचं काय की ज्याला 3 वर्षापासून पदोन्नती नाही, आज माझ्या शिक्षकाला प्रमोशन मिळालं असतं, आज 7 वेतन तो सेवानिवृत्त झाला असता, तर कमीत कमी वेतनामध्ये त्याला 2 ते 3 हजारचा फरक मिळाला असता आणि मी पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालो, मी विस्तार अधिकारी म्हणून रिटायर झालो. आंदोलनस्थळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी देखील भेट देऊन चर्चा केली.